वाव, मस्त आहे. पैकी आपला कलरफुल केक तयार आहे. या अगोदर सुद्धा आपण केकच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहिल्या आहेत, पण ही रेसिपी खास 15 ऑगस्टसाठी बनवलेली आहे, कारण की यामध्ये आपण 2 कलरही यामध्ये घातलेले आहेत, त्याच्यामुळे हा केक पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे. चला तर झटपट रेसिपी सुरू करूया. एका बाउलमध्ये अगोदर आपण काही मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. त्यासाठी मी 1/2 कप तेल घेतले आहे. तेल तुम्ही कोणतेही तेल जे घरी वापरता ते घेऊ शकता, फक्त मोहरीचं तेल घेऊ नका. यामध्ये आपण 1/2 कप आणि त्यामध्ये आणखीन मी 2 चम्मच पिठी साखर घातलेली आहे. तुम्ही साधी साखर मिक्सरमध्ये बारीक करू शकता आणि ती वापरू शकता. व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. पिठी साखर आणि तेल आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत. हे दूध आपण गरम करून थंड केले होते, थंड म्हणजे रूम टेम्परेचरचे आहे. यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्स घालणार आहोत 1/2 चम्मच. तुम्ही व्हॅनिला एसेन्स शिवाय इलायची पावडर सुद्धा घालू शकता. मिक्स करून घेऊया. हे चांगले एकजीव करून घ्या. जसे कंडेन्स मिल्क तयार होते अगदी तसेच हे तयार झाले पाहिजे. आपले हे मिश्रण परफेक्ट असे तयार आहे. यामध्ये आणखीन साहित्य घालण्या अगोदर आपण पुढची तयारी करूया. या डब्यामध्ये आपण केक तयार करणार आहोत. त्यासाठी मी त्यामध्ये 1/2 चम्मच तेल घातले आहे. हे तेल आपण पूर्ण डब्याला व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत. डब्याला तेल लावले आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो तुम्ही यामध्ये ठेवू शकता. मी यामध्ये 1/2 चम्मच मैदा घालणार आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचा पीठसुद्धा वापरू शकता. हे पीठ आपण व्यवस्थितपणे डब्याला, पूर्ण डब्याला लावून घेणार आहोत. तर आपला हा डब्बा परफेक्ट असा तयार आहे. डब्बा बाजूला ठेवून देऊया. मी हा केक टोपामध्ये करणार आहे, त्यामुळे आपण टोप घेतला आहे. तुम्ही कढई किंवा कुकरमध्ये सुद्धा हा केक तयार करू शकता. त्यामध्ये आपण एक जाळी ठेवली आहे. जर तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर अशी प्लेट तर असेलच, ती ठेवू शकता. किंवा तुम्ही यामध्ये कुकरची जाळीसुद्धा ठेवू शकता, किंवा गॅसवरती जी जाळी असते ती जाळीसुद्धा तुम्ही यावरती ठेवू शकता. हा टोप आपण स्लो गॅसवरती 10 मिनटं गरम होऊ द्यायचा आहे, म्हणजे प्रीहीट होऊ द्यायचा आहे. आपलं जे हे दुधाचं मिश्रण आहे त्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालणार आहोत. त्यासाठी आपण यामध्ये एक चाळणी ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 कप मैदा घेणार आहे. तुम्हाला जर मैदा नको हवा असेल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता, पण गव्हाचं पीठ घेताना 2 ते 3 वेळा चाळून घ्या. यामध्ये आपण 1 चम्मच बेकिंग पावडर घातली आहे. 1/2 चम्मच बेकिंग सोडा घातला आहे. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल किंवा तुम्हाला यामध्ये घालायचं नसेल तर बेकिंग सोडा तुम्ही यामध्ये 1 चम्मच घाला. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या आणि चाळून घ्या. आता एक मोठा चमचा घ्या आणि त्या मोठ्या चमच्याने हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेताना 2 पद्धती असतात. एक तर एकाच दिशेने मिक्स करायचं, किंवा अशा पद्धतीने फोल्ड अँड कट अशी मेथड वापरायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातला आहे तो व्यवस्थितपणे मिक्स झाला पाहिजे, नाहीतर केक व्यवस्थित फुलत नाही, फुगत नाही. मिश्रण आपण मिक्स केलं आहे पण थोडंसं घट्ट आहे. यापूर्वी आपण जे दूध बाकी ठेवलं होतं ते पूर्ण दूध आपण यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण 1/2 कप दूध घेतलं होतं, त्यापेक्षा मी 1 चम्मच दूध आणखीन यामध्ये घातलं होतं. आणि मिश्रण तुम्ही पाहू शकता जास्त पातळ ठेवायचं नाही, थोडंसं घट्ट ठेवायचं आहे, कारण की आपण कलरफुल केक तयार करणार आहोत आणि कलर एकत्र झाले नाही पाहिजे. त्यामुळे थोडंसं हे आपलं जे मिश्रण आहे आपण घट्ट ठेवणार आहोत. माझ्याकडे 2 रंग आहेत, त्याच्यामुळे मी या 2 वाट्या घेतल्या आहेत. त्या 2 वाट्यांमध्ये आपण थोडं थोडं हे मिश्रण काढून घेऊया. तुम्हाला जर जास्त रंग वापरायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही याचे भाग करू शकता आणि जास्त रंग तुम्ही यामध्ये वापरू शकता. आपण इथे 3 भाग तयार केलेले आहेत. 2 याच्यामध्ये आपण रंग टाकणार आहोत आणि 1 असाच आपण ठेवणार आहोत. तर माझ्याकडे हिरवा आणि गुलाबी रंग आहे, तो रंग आपण यामध्ये घालूया. तुमच्याकडे जर लिक्विड कलर असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. थोडासा हिरवा रंग आपण मिक्स केला आहे आणि आपला हा कलर एकदम मस्तपैकी हे मिश्रण कलरफुल तयार झालं आहे. आता दुसऱ्या मिश्रणामध्ये आपण गुलाबी कलर घालणार आहोत आणि ते सुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने आपले दोन रंग तयार झाले आहेत। तुम्ही याचे जर तुमच्याकडे सात रंग असेल तर तुम्ही तेही ट्राय करू शकता, खूप छान दिसतो। आपण जो डब्बा घेतला होता, तयार केला होता, त्यामध्ये सर्वात अगोदर आपण एक चमच हिरवा रंग घालूया। थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि थोडं टॅप पण करायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थितपणे पसरला जातो। आता यावरती सफेद रंग घालूया, म्हणजे जे सफेद मिश्रण आहे ते सफेद मिश्रण घालूया, एक एक चम्मच घालूया। ते सुद्धा आपण थोडंसं टॅप करून घेऊया। प्रत्येक वेळी जेव्हा आपण हे मिश्रण यामध्ये एक एक चम्मच घालणार तेव्हा ते टॅप करायचं आहे। दोन ते तीन वेळा एक एक चम्मच हे मिश्रण घालायचं आहे आणि त्यानंतर मिश्रण कमी कमी करत जायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रंग यामध्ये मागे पुढे घालू शकता। जसं की मी अगोदर हिरवा घातला, मग सफेद, मग पिंक, नंतर पुन्हा सफेद, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे हा केक बनवू शकता। जर तुमच्याकडे खाण्याचे रंग नसतील तर तुम्ही कोको पावडरचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता, किंवा जर तुमच्याकडे कोको पावडरही नसेल तर तुम्ही यामध्ये कॉफी पावडर घालू शकता। तर कॉफी पावडर तुम्हाला एक चमच घालायचे आहे, म्हणजे 2 रुपयाचं जे पॅकेट मिळतं ते एक चमच असतं, ते तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीने सर्व मिश्रण मी या डब्यामध्ये घालून घेणार आहे। तर सर्व मिश्रण आपण या डब्यामध्ये थोडं थोडं घातलेलं आहे। एक टूथपिक घ्यायचं किंवा एक चाकू घ्यायचा आणि अलगद वरच्या दिशेने आपल्याला अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे, रेषा ओढायच्या आहेत। अगोदर 4 रेषा ओढल्या होत्या, आणखीन 4 रेषा आपण यामध्ये अशा प्रकारे ओढूया। जेव्हा जेव्हा आपण टूथपिक यामध्ये अशी रेष ओढणार तेव्हा टूथपिक किंवा चाकू असेल तो पुसून घ्यायचा। आता जी रेष आपण ओढली आहे ती आतून बाहेरच्या दिशेने ओढायची आहे, म्हणजे एकदम फुलासारखा रंग तयार होतो। तर पहा, मस्त याला डिझाईन तयार झालेली आहे, अगदी फुलासारखी ही डिझाईन दिसत आहे। वाव, मस्त दिसत आहे। तर चला तर केक आता आपण बेक करूया। बेक करण्यासाठी आपण 10 मिनटं अगोदर हा टोप प्रीहीट, म्हणजे गरम होण्यासाठी ठेवला होता, त्यामध्ये अलगदपणे आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे। आपण टोपामध्ये पाणी किंवा मीठ काही घातलेले नाही। आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। तर झाकण असे ठेवायचे आहे की आतली जी गरम वाफ आहे ती बाहेर आली नाही पाहिजे। इथे होल होता तिथे मी एक कागदाचा छोटासा तुकडा लावला आहे, जेणेकरून गरम वाफ बाहेर येणार नाही। 40 मिनटं स्लो गॅसवरती आपण हा केक बेक होऊ देऊया। 40 मिनटं झालेली आहेत, आपला केक तयार आहे की नाही हे पाहूया। वाव, मस्त बघा, एकदम कलर बघू शकता आणि किती छान दिसत आहे। एक टूथपिक किंवा चाकूच्या साह्याने आपण चेक करूया की आपला हा केक तयार झाला की नाही। टूथपिकला काही लागलं नाही, याचा अर्थ आपला हा केक तयार आहे। केक आपण थोडासा थंड होऊ देऊया, एकदम थंड नाही करायचा, कारण की आता सध्या केक गरम आहे आणि आपण काढू शकणार नाही। 10 मिनटं झालेली आहेत आणि केक थोडासा थंडही झालेला आहे, तर आता आपण हा केक काढून घेऊया। जास्त वेळ जर आपण हा केक डब्यामध्ये ठेवला तर डब्बा जो आहे आतमध्ये पाणी सुटेल आणि आपला हा केक ओला होईल, त्याच्यामुळे आपण लवकर काढून घेऊया आणि नंतर थंड होऊ देऊया। डब्याला थोडासा ओलसरपणा येत होता पण काही हरकत नाही, आपण जास्त ओलावा होण्याच्या अगोदरच हा केक काढलेला आहे आणि पाहू शकतो अतिशय नरम आणि स्पंजी असा हा आपला केक तयार आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे। आपण फक्त 2 रंग इथे वापरलेले आहेत पण केक पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। तर ह्या 15 ऑगस्टला तुम्ही हा केक नक्की ट्राय करा, लहान आणि मोठे सर्वच खुश होतील, कारण की लॉकडाऊन आहे, बाहेर जाता येत नाही आणि अशा वेळेस जर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने हा केक बनवून दिला तर ते खूप खुश होतील। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।